भीमा आणि नीरा खोऱ्यातील पावसामुळे महिन्यात दुसऱ्यांदा पंढरपुरात भीमा नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे. वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीत पोहोचले, त्यामुळे वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जरी समाधानकारक पाऊस झाला नसला तरी जिल्ह्याची वरदायिनी ठरलेले उजनी धरण मात्र काठोकाठ भरले. पुण्यातील भीमा आणि नीरा खोऱ्यातील पावसाने उजनी धरण 100% भरले. गेल्या महिन्यात पंढरपूर येथे पूर आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा आता भीमा नदी दुथडी भरून वाहतीये. वीर धरणातून 32,000 क्युसेक पाणी हे नीरा नदीत सोडण्यात आले. हे पाणी अकलूज जवळील नीरा नृसिंहपूर येथून पुढे भीमा नदीला जात आहे, तर दुसरीकडे उजनी धरणातून जवळपास 30,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले. हे पाणी देखील पंढरपूरच्या भीमा नदीच्या पात्रात पोहोचले, त्यामुळे वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.